पैठण तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त दुचाकी रॅली काढण्यात आली होती। मात्र या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना हेल्मेट घालण्याचा विसर पडला। आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय। भारतीय जनता पार्टीच्या रॅलीत कायद्याची पायमल्ली। मोटरसायकल रॅलीत हेल्मेट घालण्याचा कार्यकर्त्यांना पडलाय विसर। 3 पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका। कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठीच का? बिना हेल्मेट रॅलीला पोलीस परवानगी देतात तरी कसे? सर्वसामान्य नागरिकांचा सवाल। पैठण तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आणि आपले शक्ती प्रदर्शन दाखविण्यासाठी चित्तेगाव ते पैठण मोटरसायकल रॅली काढली होती। मात्र या रॅलीत एकाही कार्यकर्त्याने हेल्मेट घातलं नव्हतं। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून 600 रुपये दंड करणारे पोलीस मात्र यावेळी कुठेही दिसून आली नाही। विशेष म्हणजे चित्तेगाव ते पैठण दरम्यान 3 पोलीस ठाणे लागतात, मात्र या तिन्हीपैकी एकाही पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात आली नाही। पैठण सारख्या तालुक्याला तालुका पोलीस अधिकारी म्हणून IPS अधिकारी आहेत, मात्र तरीही सर्रासपणे पुढारी कायदे पायी तुडवत असल्याचं दिसून आलं। यामुळे कायदे हे फक्त सर्वसामान्यांसाठीच का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या तुषार सिसोदे हे आमदार बनण्या अगोदरच जर त्यांना कायद्याचा विसर पडत असेल तर पुढे हे काय करतील अशी चर्चा नागरिकांमधून दबक्या आवाजात सुरू होती।